गीता सुधाकर खारे फाउंडेशंस गीता इंग्लिश एंड सेमी इंग्लिश मीडियम स्कूल। एडमिशन ओपन फॉर एकेडमिक सेशन 2022-2023। इंग्लिश मीडियम नर्सरी टू 10th इंग्लिश, सेमी इंग्लिश नर्सरी टू 9th सेमी इंग्लिश। योर चाइल्ड डिजर्व द बेस्ट एजुकेशन, टेक द फर्स्ट स्टेप टू प्रिपेयर योर चाइल्ड फॉर लाइफ। कॉन्टैक्ट 9673637551, 7507896025। एड्रेस एट खंडपे, पोस्ट कोंदिवडे, तालुका कर्जत, डिस्ट्रिक्ट रायगड। नमस्कार, मी नेत्रा हजारे, झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत। झटपट संवाद मध्ये आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर ईडीने धाड टाकली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबई सोबतच पुणे आणि रत्नागिरी मधील ठिकाणांचीही पाहणी केली जाते। कोल्हापुरातील राधानगरी भोगावती मार्गावर बाईक आणि जीपचा भीषण अपघात झाला। बोलेरो कारने बाईकला समोरासमोर जोरदार धडक दिली। रात्रीच्या सुमारास झालेला हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिक मध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता। किडनी रॅकेट मध्ये आणखी 3 रुग्णांची नावे समोर आली आहेत। पुणे, ठाणे आणि कोइंबतूर येथील रुग्णालयांचा समावेश असल्याचं समोर आले। जम्मू काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यात एका 35 वर्षीय सोशल मीडिया स्टारची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली। या हल्ल्यात महिलेचा 10 वर्षाचा भाचा देखील जखमी झाला आहे। कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड मधील समुद्र किनाऱ्यांवर आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत जलक्रीडा प्रकार आणि किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद राहणार आहे। मुरुड इथला जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। कोरोनाच्या काळामध्ये पारिचारिकांनी सरकारच्या कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याच्या निर्णयाविरोधात आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले आहे। आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा न निघाल्याने 2 दिवस पूर्णपणे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, पाणी पुरवठा, पालखी तळ, पालखी विसावा यासारख्या प्रकारची विविध कामे येत्या 10 जून पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। खानाव राखीव बोरीमाळमध्ये काही अज्ञात लोक दारूची भट्टी चालवत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने खानापूर पोलीस निरीक्षक अनिल विभुते आणि वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीमाळमध्ये असलेली दारू भट्टी नष्ट करण्यात आली। राज्यसभा निवडणुकीतील 6व्या जागेसाठी शिवसेनेचा पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे। मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचे, मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन, मी फक्त जनतेशी बांधील आहे, असे संभाजीराजे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे। झटपट संवाद मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12, 72-76-37-38-54। विश्रांतीनंतर झटपट संवाद मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। मुंबई गोवा महामार्गावर टँकरचा भीषण अपघात झालाय। खेड तालुक्यात कशेडी घाटात आंबा बस थांब्यानजीक टँकर उलटला। टँकर मध्ये असलेल्या क्लीनरचा जागीच मृत्यू झाला असून टँकर चालक जखमी झाला आहे। जावळी तालुक्यातील शेते गावातील अविनाश मेंगळे या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी मेढा पोलीस स्थानकामध्ये केला आहे। मृतदेहावरील आगुरी जखमांवरून हा मृत्यू नरबळी असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केलाय। यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। जाधव कुटुंबाच्या मालकीच्या दुबईतील एका कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली। कंपनी स्थापन करताना फेमा कायद्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला जातो। जम्मू काश्मीर मधील जोजिला पास जवळ एक टॅक्सी व्हॅन खोल दरीत कोसळली। या टॅक्सीमध्ये असलेल्या प्रवाशांचा शोध बचाव पथकांनी सुरू केला आहे। श्रीनगर लेह मार्गावर बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला। संभाजीराजेंचा विषय आमच्या दृष्टीने संपलाय असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले। आम्ही 42 मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार आहोत। संभाजीराजे शिवसेनेचे उमेदवार व्हावे एवढीच अपेक्षा आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे। कृष्णा नदीपात्रामध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या घोड्यावर मगरीने हल्ला चढवला आणि घोड्याला नदीपात्रात ओढून नेल्याची घटना घडली आहे। भिलवडी नजीकच्या चोपडेवाडी या ठिकाणी ही घटना घडली। काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती। चित्रपट महोत्सवाला हजेरी लावत असल्याचं सांगत एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय। अमृता यांचा रेड कार्पेटवरील लुकची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते। पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्याची घटना समोर आली। आप्पा जाधव यांच्या संपर्क कार्यालयात घुसून भाजप कार्यकर्त्यांनी आप्पा जाधवांना मारहाण केली। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मनसेने मशिदीवर भूंगे हटवण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे। राज ठाकरे यांनी हे आंदोलन संपणारे नसून यामध्ये सातत्य असले पाहिजे असे आवाहन केले असताना त्याच भुंग्याला सुरीने कापून प्रसाद घोरपडे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय।
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणात 29 मे पर्यंत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 29 मे पर्यंत ढगाळ वातावरण असेल असा अंदाज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. अलिबाग तालुक्यातील शिवसेना जिल्हा कार्यालयात आयोजित शिवसंपर्क अभियानाला अलिबाग तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. पेण तालुक्यातील पेणसे गावात रिलायन्स कंपनीच्या सीएसआर फंडातून बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामस्थांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, तसेच आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे काम शिवसैनिकांनी करावे असेही विचारे यांनी सांगितले. नागरिकांच्या पोलीस विभागासंदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी नंदुरबारमध्ये पोलीस दलाच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. झटपट संवाद मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत नमस्कार.